नमस्कार मंडळी, मी सिद्धू DSP किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तर सध्या दक्षिण भारतामधील सर्वात मोठी माळेगाव यात्रा चालू झालेली आहे आणि या यात्रेमध्ये खाण्यासाठी काय काय मिळतं आणि कोणते कोणते फूड स्टॉल लागलेले त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. चला तर माळेगावची यात्रा ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा असल्यामुळे या ठिकाणी रोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच हे भाविक या ठिकाणी असलेल्या जत्रेमध्ये सुद्धा फेरफटका मारायला जातात. म्हणूनच या ठिकाणी खाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉल लागलेले असतात. तुमचं नाव काय आहे? देवीदास बापराव साखरे. आणि मग काय काय भेटतं आपल्या हॉटेलमध्ये? आता खिचडी, भजे, पुरी, समोसा, लोडा. आणि हे हॉटेल आपली नेहमी पण चालू असते. मला 70-72 पासून 3 पिढ्या गेली, आपल्या वडिलांची गेली, भावाची गेली, मजी चालली. मग आता हॉटेल कोण सांभाळत आहे? आम्ही दोघं बापलोक सांभाळते, दोन गडी ठेवून. ते माग आहेत ते तुमचे मुलगा आहे का? दोन मुलं आहेत, दोन वेटर आहेत. 72 पासून म्हणजे आपला हाच व्यवसाय? 70-72 पासून येत नाही त्या. मग आज 50 वर्ष होऊन गेले? हो, 50-60 वर्ष आले. आणि मग ह्या व्यवसायामध्ये कसे आपले हे झालेली आहे? बघा, आमची गरीबी होती कंडिशन. आम्ही आमच्या वडिलांना 2 कपाशा मागून हाटी केली तयार. 2 कपाशा एका मालीपाटलाने दिल्या आमच्या गावातल्या. तिथून ते आम्ही वाढत राहिल्या माग 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 ह्याच्यावर चालू झालं आमचं. मग तेव्हा म्हणजे किती खर्च आलता चालू करायला? हे 2 कपाशा भीक मागून केल्या साहेब आम्ही चालू. आम्ही भीक मागून 2 कपाशा घेतल्या मालीपाटलाला, नाटेल चालू केली. मी गौरी आहे चुनायचं, मोठीला घालायचं, भजे खिचडी करायची, नाही खायची. दादा आपलं नाव काय आहे? पांडुरंग साखरे. आणि आपल्या हॉटेल स्टॉलचं? शिवमल्हार भोजनालय. आणि प्रत्येक माळेगाव यात्रेत असतं का? प्रत्येक माळेगाव यात्रेत. आपण काय देतो भाविकांसाठी इथे? आता फराळाची सगळी उत्तम सोय. काय काय आहे सांगा थोडं. बालुशाही, जिलेबी, राईस ब्रेड, पुरी भाजी, चिवडा, पापड, सगळं आहे. जिलेबी हो. नाही आता काही लागत नाही. यात्रेच्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नॉनव्हेज हॉटेलचे स्टॉल लागलेले आहेत. दादा आपल्या हॉटेलचं नाव काय आहे? येडेश्वरी मराठा मटण खानावळ. आणि काय काय भेटतं आपल्या यात्रेमध्ये आता इथे खाण्यासाठी? चिकन, मटण, अंडा कढी, मच्छी फ्राय. आणि प्रत्येक यात्रेच्या वेळेस लागलेला असतो का आपला स्टॉल? 17-18 वर्ष झाले. 17-18 वर्षापासून लागतो इथे. आणि व्हेजमध्ये? व्हेजमध्ये पण असतं. काय काय भेटतं व्हेजमध्ये? व्हेजमध्ये फ्लॉवर मसाला, बैगन मसाला, दाल तडका. चालू. ते आता आपलं बॉईल करून ठेवलेलं आहे का? हा, बॉईल करून ठेवलेलं आहे. चिकन, मटण, हे चिकन, मटण, अंडा कढी आणि त्याच्यासाठीचा ग्रेव्ही पण तयार आहे. ग्रेव्ही तयार आहे. चा बाकी मग बसण्यासाठी व्यवस्था आहे आपल्या इकडे पूर्ण आहे. हा, दरवर्षी असतं माळेगाव मध्ये? दरवर्षी. मग काय आपल्या याचं स्टॉलचं नाव काय आहे? न्यू महाराष्ट्र खानावळ. आणि काय काय भेटतं आपल्या इथं? चिकन, मटण, मच्छी, अंडा कढी, ज्वारीची भाकर, राईस. आणि दरवर्षी लागतं आपल्या माळेगाव यात्रेमध्ये? 10-15 दिवस असतात. आणि मग याचे रेट कसे आहेत? 150 रुपयाला बकऱ्याचं मटण आहे, 100 रुपयाला चिकन आहे, 100 रुपयाला अंडा कढी, 100 रुपयाला मच्छी. आणि मग याचा टायमिंग आपला आता दिवस रात्र चालत राहते का यात्रेत? रात्री 2 वाजेस. काम पण तेवढे दिवसभर रात्रभर लागते. मग राहायला आता सगळे यात्रा होईपर्यंत इथेच का? हो, इथेच. आणि प्रॉपर कुठले आपण? कळमची. कळमची. आणि ह्या वर्षी कसा आहे यात्रेकरूंचा प्रतिसाद? कमी आहे ना. ये तो
हे झाली आपली भाकर तयार तयार हो का तुमचं नाव काय सुधामूर्ती भास्कर जरंगे दरवर्षी राहतो का आपला स्टॉल इथे 20 वर्ष झाली 20 वर्षापासून आणि मग काय काय आपल्या इथं स्पेशल चिकन आहे मटन आहे अंडा कढी मच्छी पूर्ण नॉन व्हेजच असतं का व्हेज नॉन व्हेज मध्ये आहे ना वांगे बटाटे सोयाबीन आहे ग्रेव्ही आपल्या याची भाजीची पूर्ण काळा मसाल्यात बनवली काळा मसाला काळा मसाला आहे मसाले सगळे आपले घरगुती आपल्या याचं नाव काय खानावळीचं तुळजाभवानी मराठा खानावळ भगवान न्यू मराठा सिद्ध शाकाहारी हॉटेल कळंब जिल्हा उस्मानाबाद काय काय भेटते आपल्याकडे भजे पुरी राईस पुरी भाजी भजे जिलबी बालुशाही डिंक लाडू चिवडा चहा पावभाजी मिसळ पापड ढोसा इडली खिचडी हे कशाचं आहे आपलं कट हे राईस आहे पुरी भाजीचं राईस पुरी भाजी सोबतच महाराष्ट्र उस्मानाबाद जिल्हा कळंब धाराशिव टाकून असं मिक्स करायचं खाली छान पैकी आपला दरवर्षी असतो का स्टॉल इथे हा दरवर्षी आणि एरवी काय करता मग आपण आता एरवी नंतर गावावर मी पिक्चरचं दुकान आहे आणि नंतर ऑटो आहे आपला ऑटोचा रिक्षा चालवतो नंतर ही रसवंती गाडी आहे बाकी जत्रा करता म्हणजे हॉटेलचा भी व्यवसाय आहे का आपला हॉटेलचा भी व्यवसाय आहे हॉटेल आहे रसवंती गाडी आहे कुठल्या गावामध्ये आम्ही उमरी तालुका बोसा बुद्रुक उमरी तालुका हा जिल्हा नांदेड या गावचा मी एक कस्टमर आहे नंतर लिंबू कांदा नाही नाही तिकडे जेव्हा सर्व यात्रा फिरून झाल्यानंतर मी ही 50 रुपयाची अनलिमिटेड व्हेज थाळी खाल्ली दादा आपल्या इथं काय काय भेटतं मग खाण्यासाठी आपल्याकडं एकदम स्वच्छ तांदळाची खिचडी भेटेल बासमती तांदळाची परत चाय आहे परत पाण्याची बॉटल आहे एकदम स्वच्छ परत जारचं पाणी आहे आगवा गाडचं पिण्यासाठी पिण्यासाठी एकदम स्वच्छ आणि पेरू आहेत शुद्ध लागवड केलेली आपल्या शेतामधले आहेत का पेरू हा येस सर आपल्या शेतामध्ये खूप पेरूची झाडे आहेत त्यामधलेच तिकडं काही आणले आहेत खायला तर माळेगाव यात्रेचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद.